subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तशृंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तशृंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तशृंगे पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसावळ जिल्ह्यात जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. भुसावळ शहरातील नगरपालिका कार्यालय आवारात गेल्या 1.5 महिन्यापासून घंटागाड्या धुळखात पडलेल्या असून त्या त्वरित जनसेवेसाठी वापर करण्या हेतू सुरू करण्यात यावा या मागणीचे निवेदन शिवसेना शहर संघटक योगेश बागुल यांनी नगरपालिका कार्यालयात सादर केले आहे. गतवर्षापूर्वी भुसावळ शहराची अस्वच्छता शहर यादीत दुसऱ्या क्रमांकावरती नोंद करण्यात आली होती आणि तेव्हापासून स्वच्छतेचे धडे गिरविण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रत्येक मिळकत धारकाकडून 350 रुपये तर व्यावसायिकाकडून 580 रुपये प्रमाणे वार्षिक दर आकारणी करत असून सुद्धा शहर परिसराची अद्यापही जैसे थी अशी अवस्था कायम आहे आणि म्हणून शहराला लागलेला अस्वच्छतेचा कलंक पुसून यंदाच्या स्वच्छता शहर यादीमध्ये भुसावळ शहराचे नाव उंचावून नावलौकिकता प्राप्त होईल या हेतूने नगरपालिका आवारातील निदर्शनास पडलेल्या 10 घंटा गाड्या ज्या धुळकात पडलेल्या आहेत त्या त्वरित चालू करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना शहर संघटक योगेश बागुल यांनी सादर केले. यावेळी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना योगेश बागुल यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या असून त्यात भुसावळ शहराच्या लोकसंख्येचा विचार केला असता या धुळकात पडलेल्या उभ्या 10 घंटा गाड्या देखील अपुऱ्या पडणार आहे आणि म्हणून पुन्हा या गाड्या लवकर वापरण्यात याव्या अन्यथा नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी नगरपालिकेला आर्थिक भूर्दंड बसेल असे ते म्हणाले. यावेळी आमची प्रतिनिधी विशाल सुरवंशी यांनी या विषया संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता सदरील घंटागाड्या या पासिंग नसल्या कारणाने उभ्या असून लवकरच त्या नागरिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आजचं निवेदनाचं महत्त्व आहे की आपला गेल्या वेळेस भुसावळ शहराचा अस्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक आला होता तर जेणेकरून कुठेतरी आता यावेळेस तरी आपल्या भुसावळचा नाव लौकिक व्हायला पाहिजे पण तसं काही होत नाही आहे. आपला भुसावळचं नाव दिवसेंदिवस अस्वच्छतेच्या बाबतीत आहे. आता गेल्या वेळेस यांनी नगरपालिकेने प्रत्येक घराच्या बाबतीत कर आकारण्यात सुरुवात केलेली आहे. 350 रुपये प्रत्येकी घराचे नगरपालिका वसूल करते आणि 580 रुपये दुकानदारांकडून व्यावसायिकांकडून वसूल करते आणि ज्या कर आपण जो नगरपालिकेला देतो आहे त्या बाबतीतचं आपल्याला स्वच्छताचं काही भेटत नाही आहे. नगरपालिकेने गेल्या 1.5-2 महिन्यापासून या गाड्या घेतलेल्या आहेत तर या रस्त्यावर केव्हा उतरतील. वार्डावार्डात अस्वच्छता आहे, कचऱ्याचे ढीग असतात. तर लोकांच्या घरी जर गाड्या जाणारच नाही घंटा गाड्या कचरा घ्यायला तर ते लोकं रस्त्यावर कचरा टाकतात जेणेकरून अस्वच्छता भरपूर प्रमाणात होते. तर या गाड्या ज्या आहे लवकरात लवकर या पासिंग होऊन रस्त्यावर उतरून आणि प्रत्येकाच्या वार्डात जाऊन ह्या गाड्यांमधून जो कचरा संकलन होऊन स्वच्छ भुसावळ सुंदर भुसावळेकडे वाटचाल व्हायला पाहिजे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन. नेव्हर मिस अन अपडेट.